नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्था तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण म्हणवतो एकदम युनिक रेसिपी युनिक म्हणण्यापेक्षा भरपूर जणांना ही रेसिपी माहिती पण असू शकते की आपण फुलां हातग्यांच्या फुलांपासून रेसिपी बनवतो म्हणून तर किती जणांना माहिती आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर मात्र सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का त्यानंतर इथे आपल्याला हातक्यांच्या फुलांची रेसिपी बनवायची आहे तर त्यासाठी आपल्याला हातग्यांची फुलं लागणार आहेत ते आपल्याला चांगले धुवून निवडून कट करून घ्यायचे आहे कट करून झाल्यानंतर इथे आपली कढीपत्ता लसूण आणि मिरची पेस्ट आहे ती घ्यायची आहे एक चम्मच हातग्यांची फुलं आपण जे चिरलेले होते कट केलेली होती ते टमाटा मी घेतलेला होता तो आपल्याला चिरून घ्यायचा होता तो चिरून घेतला आहे आणि कांदे छोट्या आकाराचे दोन होते ते आपल्याला चिरून घ्यायचे आहे त्यानंतर एका कढाईमध्ये आपल्याला जिरे मोहरी तडतडून घ्यायची आहे त्यात आपण कांदा टाकून घेणार आहोत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण पेस्ट टाकून घेणार आहोत जे की कढीपत्ता लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे त्यानंतर आपण त्यात टमाटेही टाकून घेणार आहोत एक चम्मच आपण त्यात धना पावडर टाकणार आहोत आणि चिमूटभर काहीतरी आपल्याला त्यात हळद टाकायची आहे हळद टाकून झाल्यानंतर आपण त्यात लाल तिखट पावडर आपण अर्धा चमचा काहीतरी टाकूया आणि त्यानंतर आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनटासाठी टमाटे मऊ होण्यासाठी खासकर त्या सा आपलं पाच मिनटं ठेवायचं आहे झाकण त्यानंतर आपल्याला हलग्याची फुलं टाकायची आहे आणि एक चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं त्यात परत झाकण लावायचं आहे पाच मिनटंसाठी आणि त्यानंतर आपली रेसिपी तयार आहे पाच मिनटात झटपट तयार होणारी ही युनिक रेसिपी आहे कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय